महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज आपण पाहिलं तर महिला कौतुकास्पद काम करतात. आपण जर रत्नागिरी जिल्ह्यातलं चिपळूण तालुक्याचा विचार केला तर चिपळूण तालुक्यामध्ये दिशाताई दाभोळकर हे कौतुकास्पद महत्वाचं काम करतात. आपण जर पाहिलं की त्यांच्या पाठी कोणताही राजकीय वारसा नसताना सुद्धा आज ते राजकारणामध्ये खूप सक्रियपणे काम करतात त्या दिशाताई दाभोळकर. आपण जर पाहिलं तर रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य आहे, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष आहे, आता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बिनविरोध संचालक निवड झाले. त्या दिशाताई दाभोळकर आपल्या बरोबर आहे. साहेब मॅडम नमस्कार, स्वागत आहे. एकंदरीत हे सर्व पाहतोय आपण, तुमचा मागचा इतिहास पाहिला तर कुठल्या राजकीय वारसा नाही, फक्त पती राजकारणामध्ये माजी सरपंच, पण आता आपण पाहतो तुमच्याकडे जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर युवती जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी आणि आता अडीचशे बँक, कसं पाहताय? खरं तर मी माझ्या पतींचे धन्यवाद मानेन सर्वप्रथम, कारण राजकारणात येणं हे अगदी ओघाओघाने आलं. 2017 साली जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या आणि अगदी अनपेक्षितपणे मला त्याची उमेदवारी मिळाली. त्यातूनच माझा राजकारणातला प्रवास सुरू झाला. मी या क्षेत्रात अगदी नवीन होते, राजकारण मला माहिती नव्हतं, पण माझे पती ग्रामपंचायतचे सरपंच होते त्यावेळेला आणि सदस्य होते, त्यांच्या माध्यमातून मी राजकारणात पाय ठेवायला सुरुवात केली, पाऊल ठेवायला सुरुवात केली. आदरणीय शेखर सर माझ्या कायम पाठीशी उभे असतात, आदरणीय आमचे बाबाजीराव जाधव साहेब आहेत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे, त्यांचं सहकार्य असतं आणि या सर्वांच्याच सहकार्यातून मी राजकारणात आले आणि राजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थाने 2017 पासून झाली. करताना कुठेतरी विरोधाभास हा नक्की होत असेल, आपण जर पाहिलं तर विरोध हा 100% होतो, पण त्याला तुम्ही कशा पद्धतीने तोंड देता? प्रत्येक क्षेत्रात विरोध आपल्याला असतोच, म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलात तरीही, म्हणजे असं नाही की राजकारणातच आपण आहोत आणि राजकारणात गेल्यानंतरच आपल्याला विरोध होतो, असं काही नसतं. प्रत्येक ठिकाणी जाल तिथे विरोध हा होतच असतो, काही वेळेला चांगल्या गोष्टींना काही वेळेला वाईट गोष्टींना होत असतो. आपण नेहमी सकारात्मक राहिलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला तर आपण त्या क्षेत्राच्या ठिकाणी आपण काम करतोय तिथे नक्कीच सक्सेसफुल होऊ शकतो असं मला वाटतं. जेव्हा तुमची आरडीसी बँकेच्या संचालकपदी निवड झाली, खासदार सुप्रिया सुळे खास फेसबुकवर तुमचं अभिनंदन केलं, कसं वाटतं? म्हणजे खासदार सुप्रिया सुळे त्या ठिकाणाहून तुमचं अभिनंदन करतायत, काय कधी वाटत नाही? मला खरंच खूप आनंद झाला. खरं कसं झालं की ह्या आरडीसीसीचं मला उमेदवारी मिळाली शेखर सरांच्या माध्यमातून, जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे सहकारचे कृषी भूषण आदरणीय डॉक्टर तानाजीराव चोरगे सर यांच्या माध्यमातून मला ही उमेदवारी जाहीर झाली आणि त्याच्यानंतर खरं सर्व घडामोडी घडत गेल्या आणि परवाच म्हणजे आजच माझी बिनविरोध अशी निवड झालेली आहे, ते डिक्लेअर झालं आज अधिकृतरित्या. खूप आनंद झाला आणि 2 दिवसापूर्वीच आदरणीय जयंत पाटील साहेबांचा रत्नागिरी जिल्हा दौरा होता आणि आम्हा सर्व जिल्हाध्यक्षांचा कार्यकारिणी आढावाची ती बैठक होती. त्या बैठकीमध्ये आमच्या सक्षणातही सलगर प्रदेशाध्यक्ष युवतींच्या त्या आल्या होत्या आणि त्यांना मी ही बातमी सांगितली. आदरणीय जयंत पाटील साहेबांना हे सांगितलं, आदरणीय रुपालीताई चाकणकरांशी मी या संदर्भात बोलले आणि त्या सर्वांनीच मला त्यावेळेला शुभेच्छा दिल्या की नक्कीच तू याही क्षेत्रात चांगलं काम करशील. त्याही ठिकाणी रत्नागिरीच्या सभेमध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांनी माझं विशेष कौतुक केलं की ही युवती चांगल्या प्रकारे जिल्ह्यामध्ये तिच्या पद्धतीने काम करते अशा शब्दात माझं कौतुक केलं आणि त्यातूनच प्रदेशाध्यक्ष आमच्या युवतींच्या सक्षमदे सलगर यांनी आणि शेखर सरांच्या माध्यमातून हा निरोप कुठेतरी सुप्रियाताईंपर्यंत पोहोचला आणि त्यांनी फेसबुकवरून मला शुभेच्छा दिल्या, माझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, त्यांनी ट्विटरवरती पण माझा उल्लेख केला. मला खूप आनंद झाला आणि खूप अभिमानास्पद वाटलं की आपण कुठेतरी काहीतरी करतोय याची दखल आपली वरपर्यंत घेतली जाते आणि त्याच वेळेला एक जबाबदारीची जाणीव देखील झाली, कारण आता ज्या वेळेला एवढे मोठे सर्वजण आपल्यावरती अपेक्षेने आपल्याकडे बघत असतात, आपल्याकडे अपेक्षा ठेवून काम करण्याची अपेक्षा त्यांची असते, त्यावेळेला कुठेतरी त्या पदाला न्याय देणं महत्वाचं असतं, ही जबाबदारीची पण जाणीव त्यावेळेला मला झाली. मला इथे सांगावं असं वाटेल की महिन्यातून किमान 2 वेळा सुप्रियाताईं बरोबर आमच्या मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये नेहमी मीटिंग्स होत असतात. त्यांचा फोकस आणि त्यांचं विजन हे आम्हाला तिथे अनुभवायला मिळतं. अगदी बसून आमच्याशी त्या चर्चा करतात, आमच्या पक्षाबद्दल, पक्षाच्या कार्यकारिणीबद्दल नेहमी आढावा घेत असतात.
हे या ठिकाणी सांगावंस वाटतं। त्यामुळे त्या माध्यमातून त्यांच्याशी जवळिकता त्यांना जवळून अनुभव त्यांच्याशी मला अनुभवता आलं त्यांच्याजवळ राहणं मला ते माझं भाग्य आहे की मला त्यांच्याशी बोलता आलं आणि माझे विचार त्यांच्यापर्यंत नेहमी या मीटिंग्सच्या माध्यमातून मला पोहोचवता आलं। वरिष्ठ लेवलला तुमचं कौतुक होते तुम्ही तर सांगितलं रत्नागिरीची बैठक असो चिपळूणची बैठक असो सगळ्या ठिकाणी कौतुक होते पण तुम्हाला या ठिकाणी विरोध झाला होता जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष चित्रताई चव्हाण तुमच्या उमेदवारीवरती विरोध केला होता की युतीचा विचार करतात महिलांचा का म्हणजे एखादी ह्या संदर्भात विरोध केला होता आग पकड केली होती खूप पेपर बाय झाली होती सोशल मीडियावरती वावडे उठले होते कसं पाहिलं त्या दृष्टीने काय काय सांगाल। मी शांत राहिले त्यावेळेला कारण शेखर सरांच्या माध्यमातून असेल किंवा बाबाजीरावांच्या माध्यमातून असेल ही मोठी संधी मला मिळालेली होती आणि कसं आहे प्रत्येकालाच वाटतं की आपल्याला मोठी संधी मिळावी प्रत्येकालाच वाटतं की आपण इतके वर्ष काम करतोय तर आपण या ठिकाणी पण आपल्याला महिला म्हणून संधी मिळाली। मला असं काही वाटत नाही की काहीतरी फार मोठं त्याच्यातून घडलं असेल आणि मला प्रतिक्रिया त्यावेळेला देणं योग्य वाटलं नाही किंवा मला त्याची गरज वाटली नाही काही गरजच नाही ना आता माझी बिनविरोध निवड झालेली आहे त्यामुळे विरोध कुणाचा आता असण्याचं कारणच दिसत नाही। तुम्हाला क्षेत्रामध्ये काही माहित नसताना तुम्हाला उमेदवारी दिली होती असं असं काही लोक नव्हते काय सांगायचं सकाळ क्षेत्र काहीच गंध नाही ना। हे बघा प्रत्येक क्षेत्र हे कधी ना कधी आपल्यासाठी नवीनच असतं। मी जिल्हा परिषदला जेव्हा निवडून गेले त्यावेळेला राजकारणाशी थेट संबंध माझा मुळीच नव्हता आणि त्यावेळेला मी 2017 जिल्हा परिषदला निवडून जिल्हा परिषद मध्ये गेले विरोधात होतो आम्ही सत्ता शिवसेनेची होती आणि तरीही माझ्या माध्यमातून 5 वर्षात मी ज्या पद्धतीने काम केले माझ्या माध्यमातून जी काही विकास कामं आणलेत माझ्या गटामध्ये मी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे असं मला वाटतं। माझ्या गटामधल्या प्रत्येक गावाला न्याय देण्याचा मी माझ्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे। प्रत्येक क्षेत्रात कधी ना कधी आपल्याला नवीनच संधी मिळत असते। रत्नागिरी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची जिल्हाध्यक्ष झाली हे सुद्धा माझ्यासाठी गेल्या वर्षापासून नवीनच आहे पण त्याही ठिकाणी मी माझ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करते। आता सहकार क्षेत्रात मला संधी मिळालेली आहे याही क्षेत्रात उत्तम काम करण्याची आणि ह्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे ती योग्य प्रकारे मी नक्की पार पाडेन असा विश्वास या ठिकाणी मी देते। सहकार क्षेत्रात चांगली संधी तुम्हाला मिळाली काय करणार नेमकी कशावरती सहकार क्षेत्रामध्ये काम करणार। हे क्षेत्र जरी माझ्यासाठी नवीन असलं तरी त्या क्षेत्राचा परिपूर्ण अभ्यास करूनच मी प्रत्येक निर्णय घेण्याचा प्रयत्न करेन। यासाठी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कृषीभूषण तानाजीराव चोरगे सर तिथे आहेत आदरणीय आमचे सर्वांचे लाडके आमदार शेखर सर ज्यांचं मार्गदर्शन नेहमी आम्हाला लागतं। आमचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष आहेत तिथले बाबाजीराव जाधव साहेब त्यांचं मार्गदर्शन लागतं। एवढे मोठे मातब्बर तिथे आहेत आणि त्यांच्या सहकार्यातून आणि त्यांच्याच माध्यमातून मला ही उमेदवारी मिळाली आणि मी बिनविरोध निवडून आलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं सगळ्यांचं सहकार्य घेऊन मी चांगल्या प्रकारे याही क्षेत्रात काम करू शकते। थोडंसं आपण जिल्हा परिषदेकडे वळूया। जिल्हा परिषद सदस्य आपण फक्त खेडीपुरते मर्यादित का जिल्हा परिषद गटामध्ये काम करत दिसून येत असंही बोलत काय सांगाल। असं आता प्रत्येक जण बोलतो ज्याला टीका करायची तो त्याच्या पद्धतीने करत असतो। आपण आपलं काम करणं हे आपल्या हातात आहे आणि त्या कामातून आपली चुणूक दाखवणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं कारण विरोध करणं हे विरोधकांचं काम आहे आणि आपण काम करून चांगलं जर केलं तर आपल्याला अशा अनेक संधी पुढे पुढे मिळत जातात। मी माझं भाग्य समजते की मला शेखर सरांनी ही संधी दिली आणि मला यातून पुढे येण्याची त्यांनी एक मोठं अगदी मोठी जबाबदारी दिली हे मी माझं भाग्य समजते। जिल्हा परिषदचा विचार कराल तर खेर्डी हा गट आहे माझा खेर्डी हा एक पंचायत समिती गण आहे आणि खेर्डीशिवाय कापसाळ कामथे धामणवणी असेल मिरजोळी असेल या प्रत्येक गावात मी माझ्या पद्धतीने विकास कामं केलेली आहेत आणि त्याचा कुठेही जरी मी उल्लेख करत नसेल तरी तसं काय नाहीये। तुम्ही गावात जाऊन जर विचारलं एखाद्याला व्यक्तीला की बाबा यांच्या माध्यमातून काही कामं झालेत का ते उत्तर देऊ शकतात तुम्हाला मला त्याच्यात काय। जिल्हा परिषद पंचायत निवडणुका येत आहेत ग्रामपंचायत निवडणुका सुद्धा आहेत नगरपालिका निवडणुका सुद्धा आहेत आता युती जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही काम करताना युतीचे संघटन कशा पद्धतीने करताय। मी गेल्या वर्षी याच महिन्यात जिल्हाध्यक्ष झाले तुम्हीच माझी मुलाखत घेतली होती त्याही वेळेला आणि जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत 9 तालुक्यांमध्ये 9 तालुकाध्यक्ष आणि 9 शहराध्यक्ष मला त्यांची नियुक्ती करायची होती। मी माझ्या पद्धतीने आतापर्यंत 8 तालुक्यांमध्ये शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांची निवड केलेली आहे। त्या त्या ठिकाणी मी जिल्ह्याचा दौरा करते। आत्ताच पाटील साहेब यायच्या आधी जवळपास 15-20 दिवस जेव्हा आम्हाला कल्पनाही नव्हती की साहेब येणार आहेत त्या आधीच मी मंडणगड दापोली खेड असेल
गुहागर असेल या ठिकाणी दौरा केलेला आहे आणि त्या दौऱ्यातून युवतींना कसं संघटित करायचं आपल्या सर्वांना माहिती आहे की युवतींचं संघटन करणं फार कठीण आहे कारण या मुली कॉलेजमध्ये जात असतात काही जणी जॉब करत असतात काही जणी शिक्षणानिमित्त बाहेर असतात मग अशा वेळेला त्यांना एकत्र आणणं आणि त्यांचा इंटरेस्ट राजकारणात वाढवणं हे फार महत्वाचं असतं जरी कठीण पडत असलं तरी मी माझ्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यात युवतींचं संघटन करण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. तुमच्यावर त्यांनी विरोधक म्हणून टीका केली त्या टीकेकरांना मी काय सांगाल. मला याबद्दल काही बोलण्याची गरजच वाटत नाही कारण टीकाकारांना उत्तर ही माझी बिनविरोध निवड होऊनच झालेली. दिवाळी आहे आणि दिवाळीची गिफ्ट तुम्हाला मिळाले ते सुद्धा आरडीसी बँकेचे संचालक पद निवड झाले. कशा पद्धतीने कामकाज करा मी दिवाळीनिमित्त तुमच्या सर्व जे चिंतकांना मान्यवरांना कार्यकर्त्यांना सगळ्यांना काय शुभेच्छा देऊ इच्छितो. खरं तर खूप मोठी संधी मिळाली आणि यासाठी मी सर्वात प्रथम सगळ्यांचा आभार मानते. यामध्ये शेखर सर असतील ज्यांनी मला नेहमीच सपोर्ट केला आणि जे पाठना पाठीशी खंबीरपणे उभे असतात मी त्यांचे आभार मानते. आमचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव साहेब मी त्यांचा आभार मानते. त्याचप्रमाणे आमच्या मार्गदर्शिका पूजाताई निकम यांचं विशेष आभार कारण मी प्रत्येक कार्यक्रम काही घेत असेल तर प्रदेशवरून खूप कार्यक्रम येत असतात तर मी त्यांना विचारात घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करते. त्या खरं तर मार्गदर्शिका आहेत माझ्या आणि मी यातून एवढंच सांगेन की जसं मी आताच तुम्हाला सांगितलं की जसं प्रत्येक क्षेत्र नवीन असतं तसं या क्षेत्रात नवीन क्षेत्रात पण मी उत्कृष्ट काम करेन. आणि आता दिवाळी येत आहे सर्वांनाच मी माझ्या कडून माझ्या परिवारातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. ही दिवाळी सर्वांना सुखसमृद्धीची जावो अशी अपेक्षा करते आणि तुमचे पण आभार मानते. धन्यवाद. टीकेकरांना उत्तर हीच माझी संचालकपदी निवड असं एक विधान त्यांनी केलंय. खूप कौतुकास्पद असं विधान आहे. टीकेकरांनी यातून काही ते समजून जावं असंही मी म्हणेन. खूप चांगली दिलखुलास मी मनमुराद चर्चा केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. शुभेच्छा.